भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळीसच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती, त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती की 35% पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे. मला वाटतं ते 10 का 15 दिवसापूर्वी दिल्लीला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळीसच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती. बघूया, मला असं वाटतं ते कुठल्या आघाडी, ते आमच्या आघाडीत तर ह्यावेळेस इलेक्शनला नव्हतेच, त्याच्यामुळे त्यांचे मतं कोणाच्या पारड्यात पडतील, कशी पडतील, काय पडतील हे काळच ठरवेल. सुरुवातीला ते भाजतात म्हणले की राज्यात जी काय परिस्थिती सुरू आहे या राजकीय व्यापाराला तुम्ही प्रतिसाद देऊ नका किंवा त्यांना निवडून देऊ नका, पण नंतर ते असं म्हणतात की राज्यातले जे माहितीचे उमेदवार आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे, मोदींना पाठिंबा आहे, तर हे कुटप्पी भूमिका आहे असं नाही त्यांची? खरं तर मी त्यांचं काल भाषण पाहिलं नाही, मी प्रचारात होते, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी, कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळेस माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत, त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे. मी तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता, जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे, मजूर सगळे अडचणीत आहेत, आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत हे सातत्याने बोलत आले. बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजनी धरणात एक थेंब पाणी नाही आहे, नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की 35% पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे 2-2.5 महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार जे अतिशय असंवेदनशील आहे, हे फक्त पक्ष फोडा धमक्या द्या ह्याच्यातच व्यस्त आहे, त्यांना दुष्काळाचं काम करायची वेळच त्यांना या त्यांच्या या बाकीच्या कामातून नाही आहे. त्यांनी पुन्हा एकदा काही नवीन आरोप केले, म्हणजे प्रत्येक वेळी तुमचंच खरं कसं मानायचं, आमचंही कधीतरी खरं असेलच की, आणि दुसरं जर तुम्हाला धमक्या येते तर पोलीस कंप्लेंट करा म्हणे. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. काल दादाजी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की आतापर्यंत तुम्ही लेखाला निवडून दिलं, त्याच्यानंतर बापाला निवडून दिलं, नंतर लेखीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून पिटमफाट होईल सगळं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. शिवतारेंनी जी भूमिका घेतली होती बंडखोराची, त्यामध्ये आता अजित पवारांनी काल असा गोष्ट स्फोट केला की जय शिवतारेंना आपल्याकडून सातत्याने फोन, आपल्याकडून ज्येष्ठ नेत्यांचा त्यांनी ते कॉल्सही अजितदादांना दाखवले. दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली. मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत, ते मलाही आवडेल समजायला. बराच काय 25-26 दिवस आपल्या टप्प्याला राहिलेले आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण
म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जो मंगल कलश महाराष्ट्रात आणला आणि विकास व्हावा, एक पुरोगामी विचारही त्याच्यात असावा, ह्या आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे. ही अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे त्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे, त्याच्यात त्याचाच हा एक भाग आहे. ते आमच्यामध्ये आघाडीतच नव्हते. काल अजितदादा भाषण बोलताना म्हटलं की माझे भाऊ माझ्या निवडणुकीच्या वेळी कुठे होते, ते कुठे प्रचार करत होते, आता मात्र घराघरा फिरत आहेत. मी जर टोल उघडलं तर त्यांना टोल दाखवायला जागा राहणार नाही. आणि सावत्र भाऊ पण शोधून काढलं, म्हणजे कुठपर्यंत चालले आता हे? मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली आहेत त्यांना विचारलं तर मला वाटतं जास्ती संयुक्तिक राहील. राजकारण होत राहील राजकारणाच्या जागी, पण एवढ्या पर्सनल लेवलला जाणं तुम्हाला पटत नाही. हा विषय नाही आत. माझी लढाई ही बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. मी एक पॉलिसी मेकर म्हणून मतं मागते. ह्या देशामध्ये चांगली धोरणं व्हावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा याच्यासाठी मी राजकारणात आले. काल महाविकास आघाडीने सांगलीच्या जागा जाहीर केली, ठाकरे गटाला जाहीर करण्यात आले. मात्र दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे अजूनही त्या सगळ्या संदर्भात संभ्रम आहे. काँग्रेस सांगलीचे नेते नाराज आहे, स्थानिक नेते त्यांनी राजीनामे द्यायला काही ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काल अंजनसुद्धा त्या ठिकाणी आयजी नसावी. महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता, सहकारी, पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्या जातीने लक्ष आम्ही घालून मार्ग काढू. तर महाविकास आघाडीत काँग्रेसवर अन्याय झाला अशी भावना झाली काँग्रेस का, विशेष करून सांगली असेल. मला असं वाटत नाही, मला असं वाटत नाही. पहिल्या दिवसापासून हाच नंबर ठरला होता, त्याच्यात काही वेगळं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.